यशोगाथा गोकुळच्या दूध उत्पादकाची ही कथा आहे. राशिवडे खुर्द गावच्या विनायक तावडे या दूध उत्पादकाची, ज्याची दखल गोकुळ दूध संघाचे चेअरमन खुद्द अरुण डोंगळे साहेब यांनी घेतली. माझे नाव विनायक मारुती तावडे, राहणार राशिवडे खुर्द, तालुका रातांगरी, जिल्हा कोल्हापूर. माझी परिस्थिती बिलकुल गरीबीची आहे. काळातून मी गेलो, एवढा उद्योग सांभाळण्याला फक्त माझे मामा, आजोबा, आजी यांनी साथ दिली. मला लहान एक रेडकू 2004 साली आमच्या आजीने दिले मला सांभाळण्यासाठी. त्या एका म्हशीपासून मी 19 येते घेतलीत. त्या म्हशीपासून 15 रेड्या, 4 रेडे झालेत. आत्तासुद्धा ही म्हस 20व्या येताला माझी म्हस गाभण आहे. तरी त्या म्हशीने मला खूप साथ दिली. ह्या परिस्थितीतून ह्या म्हशीच्या जीवावर मी 17 लाखाची घर बांधाय काढली. या म्हशीच्या उत्पन्नातून भरपूर कमाई भरपूर दिली. घरची कमालीची गरिबी, केवळ 2 गुंठे घरची जमीन म्हणजेच भूमिहीन कुटुंब. पण मामानं दिलेल्या छोट्या रेडीपासून म्हैस पालन आणि दूध उत्पादनावर या कुटुंबानं आपली दखलपात्र अशी यशोगाथा साकारलीय. माझी सुरुवात ह्या म्हशीपासून झालेली आहे. माझी 2 गुंठे जमीन असून मी 7 ह्या म्हशी त्या 2 गुंठे जमिनीवर पालन केलेले आहेत. दरवर्षी 1 वेत आणि जन्माला येणाऱ्या रेडींचे उत्तम संगोपन, अशा प्रकारे घरच्या घरी या कुटुंबानं 20-21 दुभती जनावरं तयार केलीत. आपल्या गोठ्यात जागा नाही म्हणून इतरांना पाळण्यासाठी दिल्या आहेत. गोकुळ दूध संघाच्या सेवा सुविधांचा लाभ घेत विनायक यशस्वी गोठा व्यवस्थापन करत आहे. सकस ओल्या वाळक्या वैरणीचं रोजचं नियोजन, गोकुळच्या पशुखाद्यांचा नियमित वापर, अशा प्रकारे हे कुटुंब काम करत आहे. या परिवाराचे नियमित असे रोजचे 30-35 लिटर दूध गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन संस्थेला येत आहे. दर महिन्याला सरासरी 45,000 रुपयांच्या उत्पन्नातील खर्च वजा जाता 20-22 हजार रुपयांचा निव्वळ नफा हे कुटुंब दरमहा मिळवत आहे. माझ्या म्हशीपासून 1 वर्षाला 1 येत मी घेतो. तसेच त्या वासरू संगोपनाचा फायदा, 1 वर्षाला 1 रेडकू घेतले तर घरच्या घरी भरपूर रेड्या तयार करू शकतो. हे माझ्या मी तसं केलेले आहे, त्यातून तुम्हालाही सांगू शकतो. तसंही तुमचा गोटा भरभराशी येईल किंवा चांगली गोष्ट आहे ही की 1 वर्षाला 1 रेडी झाली तर भरपूर जातीवंत रेड्या तयार होऊ शकतात. तावडे कुटुंबाच्या अशा कामगिरीची दखल गोकुळचे चेअरमन माननीय अरुण डोंगळे यांनी देखील घेतली. गोकुळ दूध संघाचे चेअरमन डोंगळे साहेब माझ्या घरी आले, गोठ्याची पाहणी केली, तसेच माझ्या कामाचे कौतुक केले व काही गरज लागल्यास मला काने सांग असे सांगितले. घरच्या घरी रेड्या संगोपन करून दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो. धन्यवाद. तात्पर्य हेच की मनापासून गोठा व्यवस्थापन करत घरच्या घरी वासरू संगोपनातून दुधाळ जनावरे तयार केली तर हमखास हा दूध उत्पादन व्यवसाय फायदेशीर होतो. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील.